गुढी पाडव्यासारखा महत्वाचा आणि वर्षारंभाचा सण. पाडव्याला पंचपक्वान करण्याची प्रथा असल्याने दुकानदारांनी मिठाई तयार करून स्वीट मार्ट सज्ज केली होती. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनता कर्फ्यू सुरू झाला. लगेच लॉकडाऊनची घोषणा झाली आणि मिठाईची दुकाने बंद करणे भाग पडले. मिठाईचे करायचे काय? दुकान चालकांना प्रश्न पडला. सुज्ञपणे त्यांनी विविध खात्यातील कर्मचाऱ्यांना, त्याशिवाय वृद्धाश्रम, अनाथाश्रम व झोपडपट्टीतील लोकांना मिठाई वितरित केली. याविषयी आमच्या प्रतिनिधींनी घेतलेला हा आढावा. तरुण भारत यूट्यूबतर्फे तुमचं स्वागत. सध्या लॉकडाऊनमुळे सगळेच व्यवसाय ठप्प झाले आहेत. काही दुकानं उघडी आहेत पण मिठाई व्यवसायाला परवाना अजून दिलेला नाही आहे उघडायला. मी रमेश चंदनमल ओझा, प्रोप्रायटर प्रसाद स्वीट मार्ट, अपोजिट रेल्वे स्टेशन, बेळगाव. मी 1981 दुकान चालू केलं आहे. मला दुकान चालू करून 38 वर्ष झाली आणि दूध आणि चहासाठी माझं दुकान नामांकित आहे. लोक लांबून लांबून माझ्या दुकानात चहा आणि दूध घेण्यासाठी येतात आणि सर्व प्रकारची मिठाई, फरसाण, बिस्किट्स, बेकरी आयटम्स हे सर्व माझ्याकडे चांगले चांगले गिरायक आणि चांगली क्वालिटी देतो मी गिरायकांना. आता हे 22 तारखेपासून दुकान जे माझं बंद आहे ते अजूनपर्यंत आजपर्यंत चालू झालेलं नाही. लोकांची गैरसोय भरपूर होते पण त्यामध्ये रेल्वे पण बंद आहे, बस पण बंद आहे आणि रस्त्यावरती ट्रॉफिक पण नाही आहे. आता हे 14 तारखेपर्यंत कोरोडाऊन आहे, त्यासाठी आम्ही बंद ठेवलेलं आहे. आणि माझ्या काउंटरमध्ये जेवढी मिठाई शिल्लक होती, फरसाण आणि मिठाई, ते मी वृद्धाश्रममध्ये, चिकुंबी मठमध्ये आणि कलखाम झोपडपट्टीमध्ये आणि लेकव्ह्यू हॉस्पिटलच्या जवळ जे मुसलमान लोकांची वस्ती आहे लहान आतल्या बाजूला, त्यांना सर्व वाटून ती मिठाई मी सगळी संपवून टाकलेली आहे. आणि तसंच जर ती मिठाई मी ठेवलं असतं दुकानमध्ये तर त्या मिठाईचे सगळं मिठाई बाद झाली असती. त्या कारणाने माझे एक मित्र रवी साळुंके म्हणून आहेत, त्यांनी मला खूप मदत केली. त्यांची स्वतःची गाडी घेऊन आले, त्यांच्या गाडीमध्ये सर्व मिठाई खाली केली मी आणि माझा मुलगा आणि रवी साळुंके यांनी जाऊन चारी तरफ सगळीकडे जाऊन मिठाई वाटून आले. तुमच्याकडे किती कामगार आहेत सध्या आणि त्यांचा पगार देणं तुम्हाला भाग आहे? आता गव्हर्नमेंटने सांगितलंय नोकरांचा पगार कोणी कट करू नये, त्यासाठी माझ्याकडे 5 आणि 5 10 लेडीज आहेत आणि 4 कामगार आहेत माझ्याकडे मिठाई बनवणारे. त्यांचा सर्वाचा पगार मी देणार आहे, नाही तर त्यांचं घर कसं चालणार? ते त्यांचं माझ्या पगारावरच घर चालतं आहे, त्यासाठी मी त्यांना संपूर्ण पगार देणार आहे. तुमचं साधारण किती नुकसान झालेलं आहे? माझं कमीत कमी 2 लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे. परत जे मिठाई वस्तू होती ते सगळं धरून 2 लाखाचं नुकसान झालेलं आहे. पण तरी सुद्धा तुम्हाला मान्य आहे की सध्या संकटच असं आलंय आपल्या देशावरती की? मला सर्व मान्य आहे आणि संपूर्ण देशाबरोबर मी पण आहे. पण इतर दुकानांना जशी परवानगी दिली 1-2 तासासाठी तशी तुम्हाला द्यावी वाटते का? नाही नाही, आम्हाला परमिशन दिलेलं नाही आहे. आणि 2 तासाकरता मी मिठाई जर बनवून ठेवली ती शिल्लक राहिली तर ती बाद नाशवंत वस्तू आहे, त्यासाठी आम्हाला 2 तासाकरता दुकान चालू करता येत नाही. तुमचं दुकान पण बंद आहे, सगळी मिठाईची दुकानं बंद झालेली आहेत. त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीमुळे सुद्धा तुमच्या दुकानाला सध्या काही प्रमाणात फटका बसलेला आहे, कारण तेव्हा रस्ता बंद होता. एकूण काय सांगाल ह्या परिस्थितीवर? मॅडम, गेल्या 3-4 महिन्यापासून आमचा जो स्मार्ट सिटीचा प्रोजेक्ट होता तर आम्ही किर्लोस्कोड न घेता आणि कॉलेज रोड घेतला. मग त्याच्या 3-4 महिन्यापासून धंदा एकदम थंड झालेला, कारण रोड बंदमुळे पब्लिक येऊ शकत नाही आणि येऊ आली तर पाठीमागून तर पोलीस थांबू देत नाही. त्याच्यामुळे प्रशासनाला आमची विनंती आहे की लवकर ते लवकर रोड पूर्ण करा तर गिराकमध्ये. आणि ह्याच्यानंतर हे झालं आहे, कोरोनामुळे देशाचं तर नुकसान आहे, पहिला देश बघायला पाहिजे. आमचा व्यवसाय तर आता नाही जाय, गेल्या 12 दिवसपासून घरी बसलो आहे आणि व्यापार कर गिराकांचे फोन येते तुमची दुकान चालू आहे काय, म्हटलं तर आमच्या मिठाई धंदाला त्यांनी परमिशन दिले नाहीत. आणि मिठाई भरपूर आम्ही पाडवामुळे स्टॉक करून ठेवली होती, ते 5-6 लाखाची मिठाई नुकसान झालेलं आहे. किती कामगार आहेत आणि हे एकच दुकान आहे का आपलं? हां, एकच दुकान आहे आणि 40 कामगार आहे माझ्याकडे आणि त्यांचा आता पगार तर द्यायलाच लागते. प्रशासनाला काय आम्ही रिक्वेस्ट करणार आहे, GST आणि हे सर्व दुसरं दुकानचं भाडं, सेल टॅक्स, इन्कम टॅक्स हे तर भरावं लागणार. त्याच्यामुळे आर्थिक नुकसान पण झाले आणि मोदीने सांगितल्याप्रमाणे आता देशाला तुम्ही मदत करा आणि रोगाला वाढू नका, त्याच्यामुळे आम्ही सहकार्य करायला पाहिजे. देश फर्स्ट. पण तुम्ही आता सरकारकडून लॉकडाऊन नंतर आणि कोरोनाचं संकट टळल्यावरती काय सवलत आहे तुम्हाला मागणार आहे तुम्ही सरकारकडे, काय अपेक्षा आहे तुमची? मॅडम, असं बघितलं व्यापारींना काय सवलत नसते मला असं वाटतंय, कारण गव्हर्नमेंट आम्ही सेल केल्यानंतर GST भरावं लागणार. ही नुकसान झाली त्याचं हे वकिलांना विचारून विचारायला पाहिजे, कारण 6 लाखाचा माल म्हटलं तर लहान नव्हतं आणि आम्ही उरलेलं थोडं माल दिले गरिबांना, मात्र भरपूर दुधाचा माल वगैरे तुम्ही ठेवू शकत नाही
बंगाली मिठाई आम्ही टोटल लॉसमध्ये गेलो आहे आणि कुंदा आंबट होते 3-4 दिवसांनी, त्याच्यामुळे आमची अपेक्षा होती व्यापार होईल पाडव्याच्या दिवशी, मात्र ते काय झाले नाही. तुमच्यावरती दूध उत्पादक म्हणजे आमचे गवळी बांधव पण अवलंबून आहेत आणि दूध उत्पादक आणि डेअरी पण आहेत, मग त्यांचं पण नुकसान व्हायला लागले, त्यांच्याबद्दलचं काय सांगाल? मॅडम त्यांनी पण आर्थिक नुकसानमध्ये आहे, त्यांनी डेअरीमध्ये घालू शकता दूध वगैरे, मात्र गव्हर्नमेंटने त्यांनी काय केलं आहे आता फ्री दुधाचं सर्व्हिस तयार केलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पैसे देतो म्हणून काल साहेबांनी सांगितलं. तुम्हाला पहिल्यांदाच अशी वेळ आली आहे का की पूर्ण किती दिवस तुम्ही घरी आहे आणि दुकान सुरू होऊन किती दिवस झाले, वर्ष झाली? मॅडम 34 वर्ष झालं बेळगावला येऊन मी, आणि माझी कॉलेज रोडची दुकान 22 वर्ष झाले. फर्स्ट टाईम लाईफमध्ये 12-15 दिवस घरीमध्ये बसलो मी, आणि काय आता असं वाटतं केव्हा दुकानला जाऊ आणि केव्हा सेव चिवडा लाडू आणि कुंदा वगैरे विकू असं वाटतंय. माझं नाव राजकीय पुरोहित आहे. आमचे स्वतःचे 4 दुकान आहे बेळगावला आणि बाकी 5 फ्रँचाईज आहे आम्ही चालवण्याला दिलेलं आहे. एवढ्या सगळ्या दुकानात असलेलं पदार्थांचं मिठाईचं काय केलं? आता जे पदार्थ जेव्हा जनता कर्फ्यू झालं 22 मार्चला, तेव्हाच आम्ही म्हणजे आम्हाला हिंट मिळालं की बाबा हे काय तर होणार आहे लॉकडाऊन किंवा काहीतरी कर्फ्यू टाईप, तर त्या हिशोबाने आम्ही काय प्लॅनिंग केलो, 22 मार्चला जेव्हा जनता कर्फ्यू झालं तेव्हाच आम्ही प्लॅनिंग चालू केलो. एकतर आम्ही फर्स्ट म्हणजे आम्ही प्रोडक्शन बंद केलो, मला कळा की काय आता माल हे होणार नाही आहे. सेकंड नंतर आम्ही थोडं 23ला आम्हाला कळालं की बाबा थोडं काय तर प्लॅनिंग होणार आहे की लॉकडाऊन होईल की काय काय पण होईल, तर ते मालाचं काय करायचं का म्हणजे माल तर काय टिकणार नाही आहे आणि आम्हाला काय उपयोगाला येणार नाही आहे, तर त्या हिशोबाने आम्ही प्लॅनिंग केलं वाटावा, म्हणजे त्या हिशोबाने म्हणजे गरिबामध्ये आणि थोडं पोलीसमध्ये थोडं म्हणजे अनाथ आलं आहे इथं तिथं जे तिथं लागतं तिथं आमच्या माणसाला सगळीकडे पाठवून ते संपून टाकले, म्हणजे टोटल ते स्टॉक मी फिनिश केले. म्हणजे काय कुणाला तर कामाला यायला पाहिजे, कुणाच्या तर पोटात जायला पाहिजे. सगळ्या दुकानात मिळून किती लाखाचा माल होता किंवा किती लाखाचा आता नुकसानीला तुम्हाला सामोरं जावं? आता मी ह्याला तर नुकसान तर ॲक्च्युली अजिबात म्हणणार नाही का, म्हणजे सगळ्यांना आम्ही वाटले सगळ्यांच्या पोटात गेलं, चांगलं पुण्य झालं एक काम, एक म्हणजे एक लॉकडाऊनमुळे एक आमच्या हाताने एक पुण्य झालं, तर त्या हिशोबाने एक है एक एक अंदाज तरी आम्हाला असं बघायला गेले तर एक 10-12 लाखचं तेवढं आमचं. कामगार किती आहेत आणि त्यांच्या पगाराचं काय कारण? आमचं टोटल ॲप्रॉक्स 75 लेबर्स आहे, तर त्यांचं जे आता 21 दिवस म्हणा किंवा 1 महिन्याचं म्हणा, तर त्यांना तर ते पगार द्यावाच लागेल का म्हणजे त्यांनी आता बसून राहिलेलं आहे, तर त्यांना ते पगार मिळणारच. तुम्हाला 1-2 तासासाठी पण परवानगी देऊन चालणार नाही ना, कारण पूर्ण दिवसच उघडायला पाहिजे जर उघडलं. तेच आता पूर्ण दिवस आता 2 दिवसासाठी किंवा 2 तासासाठी दिले तरी आम्हाला काय हरकत नाही आहे, पण तेवढ्या ह्याच्यात काय आमचं ते तेवढं हे होणार नाही का म्हणजे बऱ्याच ठिकाणी आता काय झालेलं आहे, दूधवाले पण ऑब्जेक्शन उचलायला आहेत की बाबा दूध आमचं खपे ना, आता दूध त्यांनी कुठं घालावं, तर त्याने दूध टाकाले की मिठाईवाले मिठाई दूध घे ना, म्हणजे आता दूधचं काय करायचं, तर त्यांना ते दूधवाले जे फार्मर्स आहे त्यांना पण नुकसान आहे, तर ॲक्च्युली ते थोडं तर एक सूट द्यावं, पण तरी पण ते आता सूट नाही आहे. आणि आता परवा जे ह्याचं हे झालं नवरात्रीचा दिवस होता परवा, तर कलकत्तामध्ये ते 4 तासासाठी त्यांनी हे दिले होते परवानगी दिले होते की माल विकावं, म्हणजे ते एक चांगला सण आहे, तर ते 4 तासासाठी त्यांनी एक दुकान सगळे उघडले होते कलकत्तामध्ये, फक्त कलकत्तामध्ये आणि कुठं पण नव्हतं, तर ते पण ते तसं काय तर एक बेळगावला पण थोडं सुरू करावं. 15 दिवसांपासून मिठाई दुकानाचे मालक घरी आहेत, एकीकडे अपरिमित नुकसान झाले तर दुसरीकडे कामगारांचा पगार द्यायचा आहे, आपली स्थिती काही अंशी बरी आहे याची जाणीव ठेवत कामगारांना पगार देण्यास तयारी दर्शविली आहे. नुकसान झालेच आहे, परंतु देशाच्या सुरक्षतेपुढे हे नुकसान सोसण्याची तयारी सर्वांनीच असल्याचे सांगितले. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.